नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। माळी सेवा संघाच्या वतीने इंदापूर तालुक्यामध्ये पदनियुक्ती करण्यात आली। निमगाव केतकी, इंदापूर प्रतिनिधी तेजस हेगडे। माळी सेवा संघाच्या वतीने विविध पदांची नियुक्ती करण्यात आली। माळी समाजातील बांधवांनी एकजुटीने तसेच सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे या उद्देशाने विविध भागांमध्ये पदनियुक्ती करण्यात आली आहे। या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांनी उपस्थित पदाधिकारी व समाज बांधव यांना इंदापूर तालुक्यातील माळी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात असून परंतु आजपर्यंत आपल्या समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये फायदा करून घेतला आहे, परंतु आपल्या समाजाला कुठेही न्याय दिला नाही। आपल्या समाजावर अन्याय झाला तरी आपला समाज कधी एकत्र येत नाही, त्यामुळे आपल्या समाजावर इतर सर्वच गोष्टींमध्ये दुजाभाव केला जात आहे। त्यामुळे जर आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर सर्व समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे। कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न जाता आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले पाहिजे। यासाठीच माळी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्ताभाऊ माळी यांनी माळी सेवा संघाची स्थापना केलेली आहे। याच अनुषंगाने इंदापूर तालुक्यामध्ये ही माळी सेवा संघ हा आजपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या आणि माळी समाजाच्या हक्कासाठी लढत आलेला आहे आणि इथून पुढेही लढत राहील असे तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांनी सांगितले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माळी सेवा संघ कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट नितीन राजगुरु यांनीही खूप मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी लीगल सेल विषयी माहिती देताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या समाजातील सर्व समाजाचे कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता फ्री मध्ये केले जाते। प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव यांनीही मार्गदर्शन करताना आपला समाज कोणत्या क्षेत्रामध्ये मागास न राहता सर्व क्षेत्रामध्ये आपल्या समाजाला अग्रगण्य स्थान मिळाले पाहिजे, त्यामुळे आपल्या समाजातील सर्व युवक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ समाज बांधवांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, तरच आपला समाज कुठेतरी एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकतो असे खूप मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव, प्रदेश सल्लागार ऍडव्होकेट नितीन राजगुरु, इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, महिला अध्यक्षा वर्षाताई बोंग, तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी, तालुका उपाध्यक्ष सुनील बनसोडे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब झगडे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, इंदापूर शहर अध्यक्ष महादेव शिंदे, तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष किरण वाघ, तालुका संपर्क प्रमुख तेजस हेगडे, वधूवर तालुका अध्यक्ष हरिदास राऊत, वधूवर तालुका उपाध्यक्ष भरत मोहिते, वधूवर तालुका उपाध्यक्ष सचिन व्यवहारे, तालुका युवक आघाडी सचिव किरण बोराटे, दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, दौंड शहर अध्यक्षा महिला आघाडी वैशाली दुधाळ जाधव, इंदापूर तालुका सचिव दीपक शिंदे, युवक संघटक राम माळी, सोशल मीडिया अध्यक्ष अमोल बोराटे, तालुका संघटक अशोक शिंदे व माळी सेवा संघ इंदापूर तालुका पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.